करुणा न्यूज, निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ। खामगाव ग्रामपंचायतीच्या फुलेनगर परिसरात अर्धवट गटारांच्या अवस्थेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात। प्रतिनिधी धीरज जगताप, साखरवाडी, धन करुणा न्यूज। खामगाव तालुका फलटण ग्रामपंचायतीच्या हद्दीतील फुलेनगर येथील सध्या अर्धवट गटारांचे काम अपूर्ण अवस्थेत आहे। तेथे ना चेंबर ना आउटलेट अशा गटारांच्या कामामुळे अनेक ठिकाणी पिण्याच्या पाइपलाइन फुटल्या आहेत। या फुटलेल्या पाइपलाइन मधून गटाराचं घाण पाणी गेल्याने पुढे लोकांचा जीवितांचा प्रश्न आहे। असं अतिशय दुर्गंधीयुक्त पिण्यास अयोग्य पाणी जात आहे। हेच पाणी एकदा ग्रामपंचायत प्रशासनाने पिऊन दाखवावं असा सवाल येथील ग्रामस्थ करत आहेत। अनेक वेळा तक्रारी करूनही ग्रामपंचायत प्रशासन दखल घेत नाहीत असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। अपूर्ण अवस्थेतील गटारात घाण पाणी साचून राहिल्याने तेथील नागरिकांमध्ये डेंग्यूचे पेशंट घरोघरी सापडत आहेत। याला जबाबदार कोण? एकीकडे पिण्याचं घाण पाणी तर दुसरीकडे डेंग्यूची भीती। अशा प्रकारच्या वातावरणामुळे येथील लोक भयभीत होऊन वावरत आहेत। लवकरात लवकर ग्रामपंचायत प्रशासनाने त्यांचे प्रश्न सोडवावेत अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत। अन्यथा लवकरच गट विकास अधिकारी व जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी यांना समक्ष भेटून त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत तक्रारी मांडणार आहेत। मुख्य संपादक सचिन मोरे, धन करुणा न्यूज, फलटण। राहणार फुलेनगर खामगाव। आमच्या इथं ग्रामपंचायतीचं पाणी जे येतं ते दूषित पाणी येतं। 3 महिने झालं आम्हाला दूषित पाण्याचा खूप त्रास होतोय। त्याच्यावर कोणीच दखल घेतली नाही। आम्ही सरपंचांना वारंवार फोन करून सांगितली, तक्रार दिली, लेखी अर्जसुद्धा पाठवला, तरी त्यांनी काही दखल घेतलेली नाही। आमच्या पाण्याची सोय कधी करणार आहे हे सुद्धा बोलणं केलं, ते म्हणजे हो देतो, उडवा उडवीचेच उत्तरं दिलेली आहेत आत्तापर्यंत त्यांनी। बरं, ही तक्रार मी ग्रामसेवकांकडे पण केली तर त्यांचं म्हणणं असं की मी रजेवर आहे, तुम्ही काय तक्रार करायची सरपंचांकडे करा। मी म्हणलं त्यांना सांगितलं आहे, पर त्यांनी काय त्याच्यावर आक्षेप घेतलेला नाही। आणि एवढे पण मी त्यांना सांगितलं की मी आता हे पाणी दूषित पाणी घेऊन आरोग्य विभागाकडे जाणार आहे। तर ते म्हणले ठीक आहे, आम्ही बघतो तुमचे काय असेल ते करतो, पण नाही त्यांनी काय दखल घेतलेली नाही। काल पाणी सोडलेले हे मी बाटलीतलं पाणी काल भरलेले, हे बघा बाटलीतूनच कसं दिसतंय, बघा हे कसं पाणी। आमच्या मुलाबाळांनी हे जर पाणी यूज केलं तर काय त्याच्यामुळे काय जर झाला आजार, तर त्याच्यात ग्रामपंचायत जबाबदार असेल। घेतलेले नाही, कितीतरी वेळा वारंवार मी तक्रार केलेली त्यांच्याकडे। कशामुळे येत आहे इथं पाईपलाईन? गटराची पाईपलाईन फुलेनगर मधली गटराची पाईपलाईन त्यांनी खोदलेली होती, पण त्यांनी दुरुस्त केलीच नाही। परत एक ठिकाणी फक्त येऊन दुरुस्त केली, बाकीचे 2 ठिकाणी ब्लॉकेज आहेत, ते काय त्यांनी काढलेले नाहीत, त्याच्यामुळे आम्हाला दूषित पाणी हे येत आहे। धन करुणा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। पाहत रहा धन करुणा न्यूज चॅनल। धन करुणा न्यूज, निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ।